प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल व्याप्ताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय. बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि या पंचक्रोशीतलाच नव्हे तर तालुक्यातला सर्वसामान्य सभासद गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ या सहकार शिरोमणीच्या सुरुवातीच्या काळापासून परिवारातल्या प्रमुखांच्या पाठीशी आहे हे दाखवून त्या या निमित्तानं दिलं. आणि या वडीलधाऱ्यांच्या सभासदांच्या माता भगिनींच्या आशीर्वादाच्या जोरावरच निवडणुकीला चेअरमन साहेब या ठिकाणी कल्याणराव काळेसाहेब सर्व वडीलधाऱ्यांना सोबत घेऊन सामोरं जात आहेत. स्टेजवर नाही, आम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला हा मुळात परिवार गेल्या अनेक वर्षापासून, मग कैलासवासी भारतनाना असतील, कैलासवासी राजूबापू असतील, चेअरमन साहेब असतील, युवराजदादा पाटील असतील, 2010 पासून हा परिवार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं एकत्रित येऊन मग सगळ्या निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या सगळ्या निवडणुका एक जीवानं एक दिलानं त्या ठिकाणी लढल्या होत्या. गेल्या झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काही मतमतांतर चुकीच्या माणसांनी समज गैरसमज करून दिल्यामुळं, भले आमच्यात काही गैरसमज निवडणुकीपुरते त्या ठिकाणी जरी झाले असले आणि वेगवेगळे लढलो, त्यामध्ये आमचा त्या ठिकाणी पराभव जरी झाला तर तो पराभव उदार अंतकरणाने मान्य करून निवडून आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करून सभासदांच्या हिताचं काम करावं ही सदिच्छा शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. आणि त्यानंतर देखील भले आमच्यातले काही समज गैरसमज झाले असतील ते वेळोवेळी चर्चेच्या माध्यमातून दूर करून कुठंतरी आपल्या परिवारातल्या सर्वसामान्य घटकांसाठी, वडीलधारे मायबाप जनतेसाठी आपल्याला एकत्रित येणं गरजेचं आहे या विचारानं आम्ही परत या सहकार शिरोमणीच्या निवडणुकीनं, कारण वडीलधाऱ्यांचं देखील तेच मत होतं, झालेल्या चुका असतील याच्यावरती पांघरून घालून ज्या जुने समज गैरसमज दूर करून एकत्रित यावं या तालुक्यातल्या तमाम वडीलधाऱ्यांचं मत होतं आणि त्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्रित आलो. परिवार एकत्र ठेवण्यासाठी वारंवार आपण पाऊल मागे घेत आहे, परिवार एकत्र ठेवावी आपली प्रामाणिक इच्छा आहे, वारंवार आपण पाऊल मागे घेत आहे, कुठेतरी परिवारामध्ये मतभेद होत आहे. नाही मतभेद नाही, मतमतांतर मी या अगोदरच सांगितलं आणि त्या निमित्तानं मी ज्यावेळी परिवार एकसंग राहण्यासाठी काही करायची तयारी आमची त्या ठिकाणी, त्यासाठी वाटेल ती म्हणजे पाठीमागं की दोन पावलं जरी पाठीमागं सरकायची वेळ आली तर ती सरकण्यासाठी या परिवारातला घटक म्हणून माझी त्या ठिकाणी कायम सुरू. विधानसभेच्या मी समजत नाही जे चाललेलं विधानसभेच्या अगोदरच्या इथल्या वक्त्यांनी, मान्यवरांनी जे या सहकारी शिरोमणीची निवडणूक ही फक्त निवडणुकीपुरती नसून त्या पाठीमागं वेगळं राजकारण, वेगळं ढवळ काही लोकांना लागले असे अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्यानंतर मी बोलताना त्या वक्त्यांनी केलेल्या उद्गारावरती सांगितलं की मी त्या ठिकाणी जनतेच्या, मायबाप जनतेच्या जे गेल्या झालेल्या पोटनिवडणुकीत 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी मला आशीर्वाद दिला, निसटच्या मतानं जरी त्या ठिकाणी पराभव झाला असला तरी सामान्य माणसात सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन काम करणं ही आजपर्यंत आमच्या वडीलधाऱ्यांनी, प्रमुखांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, तीच पार पाडत येणारी निवडणुका त्या ठिकाणी आर या पारची लढवणार आहे. मी या अगोदरच्याच मीटिंगमध्ये प्रमुख वडीलधाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी सांगितलेले. आपण चौघे एकत्र आलेले आहात, आता येणाऱ्या निवडणुका एकत्र लढणार आहेत नक्कीच. होय, येणाऱ्या निवडणुका एक जीवाने एक दिलानं त्या ठिकाणी आम्ही लढू. सांगण्यात आलंय की सहकार शिरोमणीची पराभव दिसत आहे समोर, त्याच्यामुळे तर 4 जण एकत्र झालेले आहेत. ते या ठिकाणी 16 तारखेला मतदान झाल्यानंतर निकाला दिवशी स्पष्ट होईल. दादा, ही विठ्ठल परिवाराची निवडणूक आहे, यातील कुठेही आजी माझे आमदारांनी यात लक्ष घालू नये असं वारंवार अजित पाटलांकडून बोलत आहे. बाहेरचे कोणाला, जवळचे कोणाला ते समजतात अजून आम्हाला तरी कळलं नाही, त्यामुळे खुलासा सहित त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी खुलासा करा, त्यानंतर त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया त्या ठिकाणी देऊ. कुठल्या मी त्या मनोगतात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे,
कोण कुणाच्या दावणीला कोण कुठं आहे त्या ठिकाणी ही जनता जनार्दन ठरवणार आहे, ती येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल. सभेला अतिशय विराटाचं स्वरूप प्राप्त झालंय, अनेक शेतकरी सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आलं. उत्साहित का होता की अक्षरशः तुम्हाला देखील स्टेजवर येता येत नव्हतं. एवढा मोठा जनसमुदाय बघून विजयाची खात्री किती वाटते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा सगळा समुदाय तुमच्या पाठीमागे उभा आहे, नेते म्हणून तुमची जबाबदारी तुम्हाला किती वाटते? विजयाची खात्री 100% नव्हे तर 1000% या निवडणुकीमध्ये आहे. आणि हा उत्साह, हा त्या ठिकाणी लोकांचा उत्साह, आशीर्वाद, प्रेमरूपी आशीर्वाद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत सुखदुःखामध्ये हे वडीलधारी नेते मंडळी असतील किंवा जनता एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं या परिवाराचं घट्ट असं असलेलं नातं आहे. त्यामुळं कोण काय म्हणतं आहे याच्याकडं दुर्लक्ष करून या परिवार त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी आणि आपण जे सांगितलं की ठाम लोकांच्या उत्स्फूर्त, कारण गेले 15-20 दिवस या सहकारी शिरोमणीच्या रणधुमाळीमध्ये जे विरोधाकडून चुकीचे आणि खालच्या पातळीला आरोप प्रत्यारोप होत होते त्यातल्या आमच्या या परिवारातला वडीलधारी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि तरुण रक्ताचा कार्यकर्ता देखील सळसळलेला होता आणि कुठंतरी याला खोट्या आरोपाला त्या ठिकाणी कागदोपत्रासहित खुलासासहित उत्तर मिळावं याची वाट बघत होता. आणि आज या विराट सभेच्या निमित्तानं त्या बिनबुडाच्या आरोपाला त्या ठिकाणी आम्ही प्रतिउत्तर दिलं. ज्यावेळेला सभेमध्ये बोलत होता त्यावेळेला आम्ही पाठीमागे होतो. लोक तुम्ही जेव्हा सभेला सुरुवात केली त्यावेळेला अक्षरशः लोकांमध्ये दोन पद्धतीच्या चर्चा होत्या की हुबेहूब नानांचा आवाज येतोय, हुबेहूब नानांसारखं दिसतंय आणि नानांचा हा छावा उद्या ह्या त्या लोकांसाठी रणांगणामध्ये आम्हाला इतका सक्रिय दिसणार आहे का पुन्हा एकदा? 100%. मी मध्यंतरीच्या काळात यापूर्वी देखील वेळोवेळी सांगितलं की माझ्यावरती नानांच्या अचानक जाण्यामुळं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी आली. त्या जबाबदारीवर अचानकपणे पोटनिवडणुकीला मला सामोरं जावं लागलं. पोटनिवडणुकीला आपल्या या मतदारसंघाच्या 14-19 झालेल्या घडामोडी असतील त्यावेळची पार्श्वभूमी आणि पोटनिवडणुकीमधली झालेली पार्श्वभूमी यामध्ये फरक होता. आणि माझा त्यामध्ये देखील म्हणजे 19 आदरणीय कैलासवासी नानांना 89,000 मतं त्या ठिकाणी मिळवून नाना विजय झाले होते. त्यापेक्षासुद्धा जास्त आशीर्वाद इथल्या मायबाप जयंतीने 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी दिला. परंतु माझा निसटच्या मतानं पराभव झाल्यानंतर त्या पराभवानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढायचं या दृष्टीनं संचालक मंडळांची साथ असेल, चेअरमनसाहेब कल्याणराव काळे, धनंजय महाडिकसाहेब यांना सोबत घेऊन राज्यपातळीच्या नेत्यांना भेटत असताना थोडंसं त्या ठिकाणी आमच्या वडीलधाऱ्यांचा प्रमुखांचा संपर्क त्या ठिकाणी 2-3 महिन्यासाठी तुटला होता. परंतु विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्याबाबत मी जाहीर माफी मागून येणाऱ्या काळामध्ये हा संपर्क असेल, कारण हा संपर्क वैयक्तिक भगीरथच्या कुठल्याही स्वार्थासाठी किंवा कारणासाठी तुटलेला नव्हता. फक्त मुंबईत त्या नेतेमंडळींच्या जे नेते या ठिकाणी आमच्या संस्थेला परिवाराला मदत करतील त्या परिवाराच्या नेत्यांपर्यंत जाण्याची भूमिका आमची ठेवलेली होती. आणि म्हणून त्यानंतर कायमस्वरूपी लोकांच्या सोबत मग ज्वलंत प्रश्नांसाठी सद्यपरिस्थितीला चालू असलेल्या दुधाच्या दराच्या बाबतीत दोन्ही पंढरपूर आणि मंगळवेढा खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या दुधाचा दर त्या ठिकाणी जाणून बुजून काही खाजगी मंडळींच्याकडून किंवा खाजगी संघचालकाच्या माध्यमातून पाडला जातोय त्याच्यासाठी आम्ही रास्ता रोको केला. आणि ज्या ज्या या मतदारसंघातल्या उद्याच्या 5 तारखेला मंगळवेढ्यातल्या ज्वलंत प्रश्नासाठी अनेक प्रश्नांसाठी हजारोंचा मोर्चा प्रांत ऑफिसला त्या ठिकाणी आम्ही घेऊन जातोय. आणि म्हणून ज्या ज्या वेळी कुठलीही अडचण येईल ते लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं हे आमच्या वडीलधाऱ्यांनी स्वर्गीय नानांनी दिलेली शिकवण आहे. ती शिकवणच पार करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत असतील वडीलधाऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी विजयाचा ठाम विश्वास. विठ्ठल कारखान्यावर 22 पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धती विश्वासात घेतलं नव्हतं वरिष्ठ नेते राष्ट्रवादीच्या? तुम्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यावर नाराज आहात का? आणि तुम्ही बीआरएसच्या संपर्कात आहात अशा पण बातमी काय बघा. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आदरणीय पवारसाहेबांचा मेळावा झाल्यानंतर देखील मी मीडियाच्या समोर येऊन मी असेल त्या दिवशी चेअरमन साहेब असतील गणेशदादा आणि युवराजदादांनी पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे म्हणून सांगितलं होतं. पक्षामध्ये ते आल्यामुळं नक्कीच पक्षाची त्या ठिकाणी ताकद वाढेल. आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींच्यावर तिथल्या झालेल्या वक्तव्यांच्यावर अनेक तालुक्यातल्या पंढरपूर असेल मंगळवेढ्यातल्या वडीलधाऱ्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अनेक खदखद भावना असेल मतमतांतर त्या ठिकाणी होतं. आणि त्यासाठी मी अगोदर यापूर्वीच मिटिंग घेऊन
वडीलधाऱ्यांचं म्हणणं काय, कशा पद्धतीने पुढची भूमिका घ्यायची, आणि आजपर्यंत स्वर्गीय नानांनी त्यांच्या राजकारणात समाजकारणात काम करत असताना जनता हाच माझा पक्ष म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, आणि म्हणून त्यांचा जसा जनता हाच माझा पक्ष होता तसा तिथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा सुद्धा नाना हाच आमचा पक्ष म्हणून 9, 14 आणि 19 निवडणुकीमध्ये झालेल्या घडामोडी आपण त्या ठिकाणी जवळून बघितलेल्या आहेत, आणि म्हणून त्या बाबतीतच कोणताही भले निर्णय असेल, मग पक्षातला असेल किंवा जे वडीलधारी सांगतील किंवा हे प्रमुख सांगतील, चेअरमन साहेब आहेत, गणेशदादा आहेत, युवराजदादा आहेत, हे सगळे त्या ठिकाणी जे सांगतील त्या पद्धतीचीच भूमिका घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे. बीआरएसचे प्रमुख पदाधिकारी त्या दिवशी, कारण मी 7 तारखेला कार्यक्रम झाल्यानंतर आदरणीय 8 तारखेला नाना पटोले साहेब पंढरपूरला आले होते, आणि महाविकास आघाडीतल्या घटकाचा प्रमुख, घटकाचे प्रमुख आल्यानंतर स्वागताला मी त्या ठिकाणी गेलो होतो. ते असतील किंवा बिहारचे संपर्क साधणं करणं ज्या त्या पक्षाची रणनीती किंवा त्या ठिकाणी असेल, परंतु माझा निर्णय घेत असताना मी इथल्या वडीलधाऱ्यांना, प्रमुखांना विश्वासात घेऊन, विचारात घेऊन ते सांगतील तोच निर्णय त्या ठिकाणी माझा अंतिम असणार आहे. गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBP कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.